आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. पानपट्टीचं अतिक्रमण हटवण्यावरून इचलकरंजीतील कागवाडे मळ्यात तणाव निर्माण झाला होता. यावेळी नागरिकांनी अतिक्रमण निर्मूलन पथकाची गाडी थांबवून ठेवल्यानं वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या गोंधळानंतर पानपट्टीचं खोकं परत करण्यात आलं आहे. शहरातील रस्त्याच्या दुधर्फा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या खोक्यांमुळं वाहतुकीस अडथळा होतोय. याबाबतच्या तक्रारीची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनानं अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली आहे. आज उत्तम प्रकाश चित्रमंदिरासमोरील विकली मार्केट परिसरात मोहीम राबवून रस्त्याकडेला ठार मांडून असलेली खोकी जप्त केली. त्यानंतर कागवडे मळ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील पाणीपट्टी जप्त केल्याने नागरिकांनी त्याला विरोध केला. अतिक्रमण हटवण्याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता मनमानी पद्धतीनं मोहीम असल्याचा आरोप करत पथकाची गाडी रोखून धरली. काही नागरिकांनी जवळच गटारीवर सुमारे 10 फूट केलेलं बांधकाम काढल्याशिवाय गाडी सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्यानं तणाव निर्माण झाला होता. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू असल्याने वाहतूकही ठप्प झाली होती. अखेर पानपट्टीचं खोकं परत दिल्यावर वादावर पडदा पडला. 3 खोकी जप्त करून दुपारनंतर ही मोहीम थांबवण्यात आली असली तरी उद्यापासून पुन्हा जोमानं ही मोहीम सुरू करणार असल्याचं अतिरिक्त मुख्याधिकारी डॉक्टर पवन म्हेत्रे यांनी सांगितलं आहे.